वारंवार तक्रार करूनही पालिका कामगार सफाईकडे लक्ष देत नसल्यानं अनेक वेळा शहरातील गटारींना पूर येतोय, तर ठिकठिकाणी गाडीचं साम्राज्य असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आज मात्र जुनी नगरपालिका रोडवर अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली असताना पालिका कामगार येत नसल्यानं नगरसेवक सचिन मोरेंनी स्वतः स्थानिकांच्या मदतीनं गटार साफ करत लोकांना वाट मोकळी करून दिली आहे. मात्र या प्रकारामुळे पालिका अधिकारी आणि कामगारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होतोय. याबद्दल सचिन मोरेंनी खंत व्यक्त केली आहे. नागरिकांना याचा त्रास होतो, त्रस्त होतात, पायी चालतात, त्यांना पूर्ण गा त्याच्यातलं घाण पाणी सर्व बाहेर येतं. मी स्वतः गटर काढायला चाललो होतो, बॉर्डर काढत होतो, त्यात माझ्यासोबत असणारे मित्र परिवार माझा, तर त्यांनी ही स्वतः हाताने गटर काढलेली, तरी याच्यावर प्रशासनाने लक्ष द्यावे अशी विनंती करतो. जय बाबाजी. मी एक नागरिक, 2 तास झाले तिकडे गटार तुंबलेली आहे, पाणी नाही कार्याला. कोणी 2 तासापासून फोन केले, कोणी आलं नाही. आम्ही शेवट 2 तासानंतर आलं बांगू पाहिलो आणि मी यांचं खास माणूस म्हणजे ते माझे आईवडील, मला आईवडील नाही, कोण नाही. मी यांच्या संघ कमीत कमी 15 ते 16-17 वर्षापासून राहतो. त्यांनी ते चालले होते गटार साफ करायला, ठिकाण मला लाज वाटली. मी हल्लो तुम्ही नका जाऊन मी जातो, तर ते काही निघालं नाही. तर मी हाताने शेवट प्रयत्न केला, काढला, तर आता थोडं बरं वाटलं मला. एकीकडे पालिका प्रशासनाला दोष देत असले तरी नागरिक आपल्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावत नसल्याचं प्रत्यक्षदर्शी दिसतंय. अनेक नागरिक घरातील सुका आणि ओल्या कचऱ्याला सरळ गटारींची वाट दाखवत असल्यानं वारंवार गटारी तुंबण्याचे प्रकार घडतायत. या प्रकारावर आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनानं अशा नागरिकांना पाठीशी घालण्याऐवजी कारवाई करणं आवश्यक आहे. जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला.